फायनली आम्ही सुलाला पोहोचलो आहोत आणि चेक इन करायला थोडासा लेट झाला आहे, बट ठीक आहे, इट्स ओके. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30. चेक इन टाइम होता आमचा 3 वाजताचा. सो सर्वात पहिला इथे आल्यावर मी तुम्हाला सर्वात पहिला रूम टूर देते. हे मी पहिल्यांदाच असं मी ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे. सो ज्यांना कोणाला सुलाला यायचं आहे आणि काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त उपयोगाचा असेल. सो येस, आता आपण स्टार्ट करूया रूम टूरला. सो इथे आहे आमचा स्वीट रूम आहे, जो सेकंड हायेस्ट कॅटेगरी मधला रूम आहे. आणि तो कसा मिळाला आणि त्याचे चार्जेस काय आहे हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगेन, पण आता लेट्स हॅव अ टूर. सो इथे आहे आमचा प्रॉपर एक मोठा लिव्हिंग एरिया, जिथे सिटिंग एरिया आहे. आणि इथे हे दोन वाईन दिलेले आहे, ते वाईन कॉम्प्लिमेंटरी आहे. हे सगळं आम्हाला रूम मध्ये इन्क्लुडेड आहे. प्लस इथे टीव्ही आहे, असंच एक टेबल आहे, तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या तर ठेवू शकतात. इथे आहे मिनी बार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाईन्स ठेवलेल्या आहेत. सो त्या चार्जे त्याचे वेगळे चार्जेस आहेत, ज्याला कोणाला पाहिजे असेल किंवा टी सेक्शन टी आणि कॉफी साठीच आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते की ही ह्यूज बाल्कनी, ही ह्यूज बाल्कनी ऍक्च्युली मागे इथून आहे. ही आहे ह्यूज बाल्कनी आमची. इथे टेबल्स आणि चेअर आहे, सो जेवणासाठी किंवा ब्रेकफास्ट, मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा असंच बसून थोडा टाइमपास करायचा असेल, पुढचा हा व्ह्यू एन्जॉय करायचा, हा सुलाचा पूर्ण व्ह्यू आहे. ते लाईट्स आता दिसतात आहे, तर मॉर्निंगला खूप छान जास्त चांगला व्ह्यू असणार आहे. तर मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला मी सेपरेटली दाखवेन. सो इथे बेडरूमचा दरवाजा आहे आणि ते सगळं मी तुम्हाला आता आतमधून दाखवते. सो वरती त्यांचा इंटिरियर वगैरे पण खूप चांगला आहे, थोडा विंटेज लुक आहे, शँडलर्स वगैरे खूप चांगले आहे. आणि हा आहे बेडरूम, किंग साईज बेड आहे, बेड खूप मस्त सॉफ्ट आहे. येस, आणि तिथे एक सिटिंग साठी चेअर दिलेली आहे, जस्ट टू रिलॅक्स. लॅम्प आणि असं डेकोरेशन खूप चांगलं आहे त्यांचं इंटिरियर बेसिकली. आणि वरती सिलिंग पण मोठी आहे, त्यामुळे हाईट पण चांगली जास्त आहे. इथे त्यांनी एक टेबल दिलेला आहे, अनफॉर्च्युनेटली टीव्ही फक्त लिव्हिंग एरियामध्ये आहे, बेडरूमच्या इथे टीव्ही नाही आहे. पाण्याच्या बॉटल्स, इथे एक वर्क स्टेशन दिलं त्यांनी, इफ इन केस कोणाला काही काम असेल वगैरे तर ते लोक करू शकतात. अँड नाव द बेस्ट पार्ट इज वॉक इन वॉर्ड्रॉप. इथे त्यांनी महत्वाच्या काही वस्तू ठेवण्यासाठी लॉकर वगैरे दिलेला आहे, स्टोरेज तर खूप आहे. सो इथे कपडे वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुमचं लगेज ठेवण्यासाठी आहे, वरती पण स्टोरेज आहे, इथे सुद्धा स्टोरेज आहे. आणि खाली स्लिपर्स दिलेले आहेत घालण्यासाठी. अ बिग मिरर तर दाखव, मस्त मोठा मिरर दिलेला आहे आपल्याला. आणि द नाव इज बाथरूम, बाथरूम खूप मोठा, एक प्रॉपर रूमच्या साईजचा बाथरूम आहे. आणि इथे बाथरूम टॉयलेट एरिया आहे, इथे इन केस चेंज वगैरे साठी जर टेबल वगैरे असते, बेसिन आणि बाकी सगळे टॉयलेटरीज त्यांनी दिलेले आहे, लाईक हँड वॉश, बॉडी वॉश, शॅम्पू, टिश्यूज आणि टूथपेस्ट, शेविंग किट, कोम, डेंटल किट, एव्हरीथिंग इट इज देअर. देन हँड ड्रायर पण आहे, आणि जर कोणाला मिरर युज करायचं असेल ते सगळ्यात टॉवल्स दिलेले आहेत. आणि हा आहे शॉवर एरिया, तो शॉवर एरिया पण खूप मोठा आहे, एकदम मस्त. इथे पण त्यांनी शॅम्पू, बॉडी वॉश आणि कंडिशनर हे सगळे असे दिलेले आहेत.
इथे येऊन दाखवा हे तीन, आणि इथे शॉवर आहे, हँड शॉवर आहे, आणि इथे बसायला पण मस्त. हा कम्प्लीट टूर आहे आमच्या रूमचा, जी आम्ही रूम बुक केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि कसं बुक करायचं, त्याचे चार्जेस काय आहेत हे मी तुम्हाला व्लॉगच्या एंडला सांगेन. सो आता संध्याकाळ झाली आहे, इथे संध्याकाळीच पुढे कूल एरिया आहे, सो तिथे त्या लोकांनी एक लाईव्ह म्युझिक असं ठेवलेलं आहे, सो बार्बेक्यू आणि असं बरंच काय ऑप्शन्स आहेत. सो आता मी थोडं फ्रेश होऊ आणि बाहेर जाऊन थोडं एक्सप्लोअर करू. लाईव्ह सेशन होतं जिथे स्टेजचा एरिया आहे तिथे, सो तिकडचं लाईव्ह म्युझिक होतं पॉप आणि बॉलिवूड, थोडेसे तिथे ॲपिटायझर स्नॅक्स वगैरे होते आणि वाईन टेस्टिंगसाठी होतो. सो आम्ही पण आलेलो लेट, फ्रेश होऊन वगैरे तिथे आलो, लाईव्ह म्युझिक थोडा एन्जॉय केला आणि थोडंसं खाल्लं आणि आता जस्ट वी आर जस्ट एक्सप्लोरिंग द प्लेस. खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, जेवढं फिराल तेवढं इथे कमी आहे. आणि आता सध्या नाईट वाईफ तिकडचे एन्जॉय करतो, परत सगळं लाईट्स मध्ये खूप असं लाईट झालेलं आहे आणि मस्त वाटत आहे आणि सकाळचा मी तर वेगळाच असणार आहे. सो आता सध्या लाईट आणि खूप थंडी आहे इथे, म्हणजे बेरेबल आहे थंडी एवढी नाही आहे, पण खूप असं प्लेझेंट वातावरण आहे आणि गरम नाही होत आहे आणि मस्त आहे, एन्जॉय करते ओव्हरऑल. मॉर्निंगचा व्ह्यू असा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आता वाजले आहेत 10:30 आणि आमच्या रूमच्या बाहेर अशी मोठी बाल्कनी आहे आणि बाजूच्या रूमला आहे आणि अशी मस्त गार्डन आहे आणि तिथे द्राक्षाचा पूर्ण लाईनच्या लाईन आहेत आणि तिथून तिथे असं टूर पण घेण्यासाठी म्हणजे वॉक करण्यासाठी पण जागा आहे इथून, ते आपण नंतर बघूया. पण हा पूर्ण असा सुलाचा असा पूर्ण असा व्ह्यू आहे. आणि इथे काही वेगवेगळे अजून कॉटेजेस वगैरे आहेत, स्टेजेस ऑप्शन्स कॅटेगरी वेगळ्या आहेत त्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन, आणि आता मी चाललो आहोत ब्रेकफास्टला आणि आता तुम्ही व्ह्यू बघितला आहे किती भारी होता, मी जे काल पॉकिंग गेलो किती रस्ता. सो असं आहे हे सुला विज्ञान, खूप मस्त आहे प्रेझेंट वातावरण बघून त्याने मला वाटतं ब्रेकफास्ट.
तिथे स्वप्नील जकूजी मध्ये मजे घेताना आणि नाही जात. पासून आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, थोडस स्वप्नील जकूजी मध्ये मजा गेली. ब्रेकफास्ट पण चांगला होता, ऑप्शन्स नव्हते पण जे होते ते ओके चांगले होते. आणि आता आम्ही इकडून चेकआउट करतोय, आता 12:30 वगैरे झाले आहेत. आणि ह्याचा पुढचा प्लॅन आहे तो पुढच्या व्लॉग मध्ये असेल, पण हा व्लॉग मी इथेच एंड करते. त्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या रूमचे चार्जेस काय आहे, कोणत्या कॅटेगरीचे रूम होते आणि आम्ही ते कसे बुक केले. सो आम्ही ह्याच्या आधी पण 2 दिवस अगोदर बघत होतो हे रूम, बट इथे सगळं सोल्ड आउट होतं. आणि अचानक काल जेव्हा यायचं होतं तेव्हा आम्हाला आम्ही पुन्हा एकदा जस्ट ट्राय केलं 12:30 दरम्यान. सो विथ बिकॉज ऑफ कॅन्सलेशन आम्हाला ही रूम मिळाली. आणि ही रूम सेकंड बेस्ट कॅटेगरीतली आहे, स्वीट रूम आहे, ज्याच्यामध्ये एक लिव्हिंग एरिया आहे, बेडरूम आहे आणि बाथरूम आहे. सो या रूमचे चार्जेस आहे अराउंड 14,000 समथिंग विथ टॅक्सेस. बट आम्हाला ही रूम डिस्काउंटमध्ये आम्हाला 11,000 प्लस टॅक्सेसमध्ये मिळाली आहे. सो आमचे टोटल चार्जेस काहीतरी 14,000 आहे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, तुमच्या रूममध्ये 2 कॉम्प्लिमेंटरी वाईन्स दिलेले आहेत आणि आणि हां वाईनची टूर आहे, टूर प्लस टेस्टिंग, हे सगळं ह्या पॅकेजमध्येच रूमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे. जेवणासाठी तुम्हाला वेगळं अलाकट ऑप्शन आहे, रूम सर्व्हिस ऑप्शन आहे, हे सगळे ऑप्शन आहेत. ते तुम्हाला मेन्यूमध्ये वगैरे कळेल, त्याचे चार्जेस आर डिफरंट. असं जर तुम्ही इथे याल, तुम्हाला फक्त वाईन टेस्टिंग करायची असेल, टूर घ्यायची असेल, सो त्याच्यासाठी एक डिफरंट पॅकेज आहे, ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. सो रूम बुकिंगसाठी आणि टेस्ट आणि टूरसाठी वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला बुक करावं लागेल. आय थिंक टूर टेस्टिंगसाठी वॉक इन डिरेक्टली आहे, बट जर तुम्ही येत असाल तर वीकडेजला या, ऑर एल्स कमी जेव्हा गर्दी असेल लॉंग विकेंडला येऊ नका. कारण आता आम्ही चेकआउट करतोय, आमचा तर टूर होती पण गर्दी खूप असल्यामुळे आता आम्ही हा पार्ट स्किप करतो आहे. जेव्हा नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करू. सो हा व्लॉग मी इथेच एंड करत असे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि जे पण काही इन्फॉर्मेशन दिली असेल ती तुम्हाला युजफुल ठरेल. सो हा व्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही ऐश्वर्या आली व्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.